महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवेगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण आणल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्यांना बाजूला लोटून दिले व जोरजोराने शिवेगाळ केले अशा तक्रारीवरून पोलिसांनी भादवींच्या कलम तीनशे त्रेपन्न पाचशे चार त्रेपन, चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वीज चोरट्यांविरोधात महावितरणकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे पंचक्रोशीत प्रसिद्ध संत भाईजी महाराज तीर्थक्षेत्र पिंपळकुटा संगम येथे गुरुवार तीस मार्च रोजी लाखांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्रीरामनवमी निमित्त संत भाईजी महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या गत पंधरा दिवसात जुगार दारू प्रकरणी एकशे एकतीस जणांवर पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा दिवसांमध्ये अठ्ठ्याण्णव प्रकरणांमध्ये तब्बल एकशे एकतीस आरोपींवर जुगार व दारू प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांवर कायदेशीर कारवाई कायदे करण्यात आली स्वच्छ मिशन अंतर्गत ग्रामपंचायत पिंपरी अवगण येथे वैयक्तिक शौचालयाचा लाभ मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच कल्पना अविनाश अवगण यांनी दिला आहे गाव मुक्त करण्यासाठी नागरिकांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ मिळावा यासाठी शौचालय लाभासाठी येणारा तांत्रिक अडचणी दूर करून मुक्त गाव करण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा अठरा एप्रिलपासून वाशिम जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच कल्पना अविनाश अवगण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून वाशिम जिल्ह्यात असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये अत्याधुनिक सुविधेसह तक्रारदारांना चांगली वागणूक मिळावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारदारांची तक्रार घेताना तक्रार ती ऐकून त्याला मार्गदर्शन केले जात असल्याचे तक्रारदार सांगत आहेत आर्थिक वर्ष संपायला केवळ वर एक दिवस बाकी असतानाही बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गतचा निधी जिल्हास्तरीय यंत्रणेला मिळालेला नाही स्त्री पुरुष लिंग गुणोत्तरातील तफावत कमी करणे मुलीच्या जन्माचे स्वागत करणे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे त्यामुळे जनजागृतीपर कार्यक्रम प्रभावित झाल्याचे वाशिम सह अमरावती विभागात पाहायला मिळते आज रोजी एक दीडच्या सुमारास कुप्टा जवळील जनुना या गावामध्ये अचानकपणे आग लागली आग लागल्याची माहिती तात्काळ जिल्हा परिषद उमेश ठाकरे यांनी युवा भाजपा शहराध्यक्ष अमोल गढवाले यांना तात्काळ फोनद्वारे दिली त्यांनी तात्काळ नगर परिषद अग्निशामक दल यांना फोनद्वारे माहिती दिली व क्षणाचा न करता अग्निशामक दल जनुना या गावाला रवाना झाले व तेथील परिस्थिती पाहून आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत ते लाखाचे नुकसान अंदाजे झाल्याचे बोलले जात आहे शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कधी काळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता कारंजेकरांनी या नऊ महिन्यात गमावली आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले रमजान महिना तसेच रामनवमी बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी महत्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा सफाई कामे होत नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजगी नगरपालिका प्रशासन विरुद्ध निर्माण झाली आहे आधीच कारंजा शहर जणू शंभर टक्के रस्ते खड्डेयुक्त झाले त्या आहे त्यात आता कचऱ्यामुळे अस्वच्छतेची भर पडल्याने नागरिकांचा श्वास गुदमरतो आहे शहराची ही झालेली अवस्था लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या राजकारणाऱ्यांसाठी शर्मेने मान खाली घालायला लावणारी ठरली आहे मात्र प्रत्यक्षात या लोकप्रतिनिधींना फारसे सुतक नसल्याचे त्यांच्या एकूणच चुप्पीवरून दिसून येते